संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत रविवारी दुपारी सव्वीसाव्या फेरी अखेर भाजपचे समाधान औताडे यांनी सहा हजार दोनशे मतांनी आघाडी घेतली असून राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव जवळपास निश्चित झाला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतमोजणी सुरू होती या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके भाजपकडून समाधान आवताडे स्वाभिमानीकडून सचिन शिंदे अपक्ष शैला गोडसे सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह एकोणीस उमेदवार रिंगणात आहेत मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे सकाळी आठ वाजता पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली या पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर होते यामध्ये भगीरथ भालके यांना दोन हजार तीनशे दहा मतं तर समाधान आवताडे यांना एक हजार तीनशे बहात्तर मतं अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना तीस मतं पडली त्यानंतर पाचव्या फेरी अखेर भगीरथ भालके सहाशे अठ्ठावन्न मतांनी आघाडीवर होते मात्र त्यानंतर भालकेंची पेचेहाड सुरू झाली आठव्या फेरी अखेर समाधान आवताडे यांनी दोन हजार दोनशे मतांची आघाडी घेतली नवव्या आणि दहाव्या फेरीचा निकाल हाती आल्यानंतरही समाधान आवताडे यांनीच आघाडी घेतल्याचं दिसून आलं समाधान आवताडे यांना नवव्या फेरी अखेर दोन हजार तीनशे सत्तावन्न मतांची आघाडी मिळाली होती तर दहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर समाधान आवताडे यांना एक हजार आठशे अडतीस मतांची आघाडी मिळाली त्यामुळं या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली ज्या भागात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना मताधिक्याची अपेक्षा होती त्याच भागात समाधान आवताडे यांनी चांगलीच लीड घेतली बाराव्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांना एक हजार चारशे नऊ मतांची आघाडी मिळाली तर सव्वीसाव्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे यांना सहा हजार दोनशे मतांची निर्णायक आघाडी मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके हे पराभवाच्या छायेखाली आले